मला इथं आलेलं पाहून तुला आश्चर्य वाटलं असेल ना आरती, पण आज मी इथे मिसेस लाड म्हणून आले नाही, एक सामान्य स्त्री म्हणून आले. बोला, मी आपली काय मदत करू शकते? मी मदत घ्यायला आले नाही, मदतीचा हात पुढे करायला आले आरती. मला नाही कळलं तुम्ही काय बोलता. आरती, जन्म दिलेल्या बाळाचं पुढे काय करायचं ठरवलं असती? अर्थातच मूल माझ्याकडे राहील. तुम्हाला जर असं वाटत असेल की मी मूल तुमच्याकडे देईन तर ते शक्य नाही, कारण माझ्या मुलावरती तुमचे संस्कार झालेले मला आवडणार नाही. ठीक आहे, तुझ्या मुलाला तू तुझ्याचकडे ठेव जशी तुझी इच्छा. अगं पण त्याच्या भवितव्याचा काही विचार करशील की नाही? आरती, मुलाला जन्म देणं सोपं आहे गं, पण त्याचं भवितव्य घडवणं फार कठीण गोष्ट. कठीण म्हणजे कशी? आरती, नीट विचार कर. मुलाला वाढवणं वाटते तितकी सोपी गोष्ट नाहीये गं. हे बघ, शिकायला त्याला चांगली शाळा पाहिजे, चांगलं खायला प्यायला, चांगले कपडे लत्ते, याशिवाय आणखी काही खूप गोष्टी असतात की ज्या सगळ्या गोष्टींना पैसा लागतो. पैशानच माणसाचं भवितव्य घडत असतं आरती. मान्य आहे, मान्य, पूर्ण मान्य, पण पैशाने संस्कार नाही ना विकत घेत आहेत, त्याचं काय? संस्कार वगैरे या सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत. शेवटी पैसा हे सर्वस्व. हे बघ, बाळ जर आमच्याकडे राहिला ना तर आम्ही त्याला फुलासारखं वाढवू. वाढवाल ना, निश्चितच वाढवाल, पण फुलदाणीतल्या फुलासारखं. माझ्या मते फुलाने मोकळ्या वातावरणामध्ये फुलावं, पाऊस वाऱ्याची झुंज देत, तरच आयुष्याचा खरा अर्थ कळतो, संकटांना सामोरं जाता येत. आणि मी माझ्या मुलाला तसंच वाटत. हे सगळं पुस्तकात वाचायला ठीक आहे आरती, पण प्रत्यक्षात आयुष्य जगताना पैसाच माणसाचं भवितव्य घडवत असतो. तसंच असतं ना, तर श्रीमंत घराण्यातली प्रत्येक मुलं ही या देशाची सन्माननीय आणि आदर्श नागरिक झाली असते, पण तसं होत नाही ना, त्याचं काय? आणि मला एक सांगा की असं कुठे लिहिलेलं आहे की श्रीमंत घराण्यातली मुलं शिकून सवरून मोठी होतात, गरिबांची मुलं शिकत नाही? रस्त्यावर जे दिवे असतात त्या दिव्याच्या खाली बसून अभ्यास करणारी मुलं मी बघितली आहे. कित्येक मुलं लहानाची मोठी झाली आहेत, तिकडे मोठ्या मोठ्या पदांवर आहेत. ज्या ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ते ज्ञानेश्वर काही श्रीमंत घराण्यातले नव्हते. हो, किती उदाहरणं देऊ तुम्हाला, रामशास्त्री प्रभूणे, बाबासाहेब आंबेडकर गरिबीतूनच लहानाचे मोठे झालेले. आणि प्रत्येक आईचं स्वप्न असत की माझ्या पोटी यांच्यासारखं एखादं मूल जन्माला यावं. आशा, बाळाला घेऊन बाहेर ये. मगाशी तुम्हीच म्हणाला होतात की तुम्ही माझ्या घरी मिसेस लाड म्हणून नाही तर एक सामान्य स्त्री म्हणून आले. तिचं खरं असेल आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही माझ्या बाळाला बघू शकता, मी तुम्हाला अडवणार. Thank you.